तर राज्यात 22 जुलैपासून ओबीसी आरक्षण बचाव जनय आक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात या यात्रा निघणार आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आज समन्वयकांची बैठक पार पडली. बैठकीतून यात्रेचं स्वरूप ठरवण्यात येणार असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. या राज्यातून अनेक जिल्ह्यातून तालुक्यातून ओबीसी बांधवांचे फोन आणि मागणी होती की आपण कुठतरी दौरा काढला पाहिजे. आणि खरंच आज राज्यामध्ये ओबीसींच्या मनामध्ये आक्रोश आहे आणि ओबीसींचा जो जन आक्रोश आम्हाला या राज्य सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे त्यासाठी हा यात्रा आम्ही सुरू करत आहोत. ते ओबीसी बांधवांना सुद्धा आपल्या माध्यमातून मी एक आवाहन करतो की ज्यांची इच्छा असेल, की ज्यांच्याकडे गाड्या असतील, अशा लोकांनी स्वतः ह्या दौऱ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.